नमस्कार, मी सौरभ कोरटकर। नमस्कार, मी वृषाली यादव सारंग। पांच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचं सुपरफास्ट कव्हरेज सकाळपासूनच आपण एबीपी माझावर पाहत आहे। उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्तेची सेमीफायनल भाजपनं जिंकलेली आहे। पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपनं आपला करिश्मा कायम ठेवलेला आहे। आपण पाहणार आहोत सर्वात मोठं राज्य, ते म्हणजे उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या राज्याला किती जागा मिळालेल्या आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर आपण नजर टाकणार आहोत। उत्तर प्रदेश पाहिल्यानंतर हळूहळू त्याच्यानंतर पुढची राज्य सुद्धा आपल्याला पाहायची आहेत। उत्तर प्रदेशमध्ये आकडेवारी काय सांगते, आज भाजपने त्या ठिकाणी आपली सत्ता जी आहे ती कायम ठेवलेली आहे। उत्तर प्रदेश सरणा संग्राम आपण या ठिकाणी पाहत आहे। भाजपला 275 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। 403 जागांपैकी भाजप 275 जागा, त्याच्यानंतर खालोखाल नंबर लागतो तो म्हणजे सपाचा 121 जागा। म्हणजे मागच्या निवडणुकांपेक्षा यंदा सपा हा पुढे असल्याचं पाहायला मिळतं। 121 जागा सपाला मिळालेल्या आहेत। त्याच्यानंतर बसपाला 4 जागांवर या ठिकाणी यश मिळालेलं आहे। बसपाला या ठिकाणी आपला करिश्मा हा दाखवता आलेला नाही। उत्तर प्रदेश सरणा संग्राम आपण पाहताय 403 एकूण जागा, अगदी बरोबर। तर आता 2017 मधली आकडेवारी जी आहे ती आपण पाहणार आहोत। उत्तर प्रदेशमध्ये 2017 ची स्थिती नेमकी काय होती ती आपण पाहताय। भाजपला 325 जागा होत्या, यंदा हा आकडा जो आहे तो कमी झालेला आहे। त्याच्यानंतर आताचा आकडा आपण पाहताय 276 जागा या ठिकाणी मिळालेला आहे। ती कंपॅरिझन आपण पाहताय 2017 आणि 2022 ची। त्याच्यानंतर सपा 2017 47 जागा मिळालेल्या होत्या, 50 आकडा सुद्धा सपाला पार करता आलेला नव्हता। मात्र आता सपाला, समाजवादी पक्षाला 121 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। भाजप, सपा ही आकडेवारी आपण पाहताय आणि त्याच्यानंतर पुढचा पक्ष आहे तो म्हणजे मायावतींचा बसप। 2017 19 जागा त्या ठिकाणी मिळालेल्या होत्या, मात्र यंदा बसपला फक्त 4 जागा या ठिकाणी मिळवत आलेल्या आहेत। एकंदरीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपची नैया पार होताना बघायला मिळत आहे। वृषाली, गोव्यात नेमकी काय स्थिती आहे, गोव्यातली आकडेवारी, गोव्यातली गणित आणि जनतेचा कौल नेमका काय सांगतो ते सुद्धा आपण बघूयात। गोव्यातल्या जनतेने नेमका कोणाला कौल दिलाय, भाजपच्या किती जागा आलेल्या आहेत, आत्ताची स्थिती काय ते बघूयात। तर गोव्याची ओळख आहे तो तिथला समुद्र आणि भाजपला 20 जागा मिळालेल्या आहेत। 21 हा तिथल्या बहुमताचा आकडा आहे आणि भाजपला 20 जागा दिल्या आहेत, त्यामुळे बहुमत जवळपास भाजपला मिळालेलं आहे आणि काँग्रेस उमेदवार फक्त 12 जागांवरच विजयी होऊ शकलेले आहे। त्यामुळे अर्थातच सरकार तिथे भाजपचं येणार हे स्पष्ट चित्र आहे। तर गेल्या विधानसभा निवडणुकीत जी 2017 साली झाली होती तेव्हाची आणि आत्ताची आकडेवारी आपण थोडी कम्पेअर करूयात। 2017 13 जागा आल्या होत्या भाजपच्या आणि 17 जागा होत्या काँग्रेसच्या, पण या निवडणुकीत चित्र बदललंय। काँग्रेसच्या आता यावेळेस 12 जागा आल्यात आणि भाजपच्या जवळपास 20 जागा। तर मगोपच्या 2017 निवडणुकीत जागा एक जागा कमी होताना दिसते यावेळेस आणि इतर पक्षांच्या 0 जागा येताना दिसत आहेत। अपक्ष काही निवडून आले आहेत जरूर। 2017 मधली कंपॅरिझन गोव्याची जी आहे ती आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत। ते पाहतायत भाजप 2017 13 जागा मिळालेल्या होत्या, मात्र यंदा 20 जागा मिळालेल्या आहेत, बहुमताच्या आकड्यापासून 1 जागा फक्त कमी। काँग्रेस 2017 17 जागा मिळालेल्या होत्या, यंदा कमी झालेला आहे आकडा। महाराष्ट्र गोमंतक पक्ष 3 जागा मिळालेल्या होत्या 2017, यंदा सुद्धा आकडा जो आहे तो कमी झालेला आहे, त्या ठिकाणी त्यांना खातंही उघडता आलेलं नाहीये। आणि याच्यानंतर आता आपण वळणार आहोत उत्तराखंडमध्ये। उत्तराखंडमध्ये नेमकी स्थिती काय आहे, त्या ठिकाणी भाजपला आपली सत्ता जी आहे ती टिकवता आलेली आहे। उत्तराखंडमधली स्थिती आपण या ठिकाणी पाहताय। उत्तराखंडचा रणसंग्राम 19 जागा 70 आणि त्या ठिकाणची स्थिती आपण पाहताय। काँग्रेसला 25 जागा आहेत, आम आदमी पक्षाला त्या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाहीये आणि त्याच्यानंतर इतर पक्षांना 4 जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत। भाजप त्या ठिकाणी सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत, 41 जागा भाजपला उत्तराखंडमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत। 2017 उत्तराखंडची स्थिती काय होती, आताची स्थिती काय आहे ते सुद्धा पाहूया। 2017 भाजपला 57 जागा होत्या आणि 2022 म्हणजे यंदा 49 जागा मिळालेल्या आहेत, जागा कमी झालेल्या आहेत। काँग्रेसला 2017 11 जागा होत्या, 2022 हा आकडा वाढलेला आहे, 17 जागा काँग्रेसला या ठिकाणी उत्तराखंडमध्ये मिळाल्या। इतर पक्ष 2017 2 जागा, 2022 म्हणजे यंदा 4 जागा मिळालेल्या आहेत, 2 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी इतर पक्षांच्या वाढलेल्या आहेत। उत्तराखंडमध्ये स्थिती आपण पाहताय, भाजपचा आकडा 2017 57 आणि आताचा आकडा आहे 49, एकूण 8 जागा ज्या आहेत त्या भाजपचा कमी झाल्यात। काँग्रेस 2017 11 जागा, 2022 17 जागा। ही जी कंपॅरिझन आहे ती आपण पाहताय, मागच्या वेळेला काय स्थिती होती आणि आता नेमकी कुठल्या पक्षाची काय स्थिती आहे त्यावर आपण नजर टाकू। यानंतर पंजाब मधली आकडेवारी नेमकी काय ती बघूयात। पंजाब मध्ये कोणाला किती जागा आल्यात, सरसों के खेत ही पंजाबची खास ओळख आहे। एकूण 117 जागांसाठी निवडणूक झाली पंजाबची। आपला याच्यात जोरदार मुसंडी मारत 91 जागा मिळालेल्या आहेत, तर काँग्रेसची मोठी पिछेहाट, 17 जागा फक्त काँग्रेसला मिळालेल्या आहेत, तर अकाली दलाला फक्त 6 जागांवर यश मिळालेलं दिसत आहे।
तर ही झाली पंजाबची स्थिती, पण याच विजयाचं सेलिब्रेशन मुंबईत सुद्धा